डॉक्टर पेशातील व्यावसायिक स्पर्धा कोणत्या थराला गेली याचा धक्कादायक अनुभव पुण्यातील नामांकित डॉक्टर जयश्री तोडकर यांना आला. लट्टापणावर उपचार करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जयश्री तोडकर यांच्याकडे चक्क 20 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हैदराबाद, दिल्ली आणि मुंबईतल्या 5 डॉक्टरांनीच ही खंडणी मागितल्याचा आरोप डॉक्टर तोडकर यांनी केला. या प्रकरणी पुण्याच्या समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ओबेसिटीच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या वादातून प्रदीप चौबे, राजेश खुल्लर, अतुल पीटर, मुझफ्फर लकडावाला आणि श्रीहरी ढोरे पाटील यांनी ईमेलद्वारे तोडकर यांना धमकावलं. ही बदनामी थांबवायची असल्यास आपल्याला 20 लाख रुपये द्यावे लागतील अशी मागणी त्यांनी केल्याचं तोडकर यांनी तक्रारीत म्हटलं. 26/1/2018 ते 22/3/2018 या कालावधीमध्ये डॉक्टर प्रदीप चौबे, डॉक्टर सुरेंद्र उगले, डॉक्टर राजेश खुल्लर, डॉक्टर अतुल पीटर आणि श्रीहरी ढोरे पाटील यांनी ईमेलवरून तसेच तोंडी 20 लाख रुपये देणार तर तुझी बदनामी करेन अशी धमकी दिली. तसेच ढोरे पाटील यांनी आता बघ तुला कशी उघडी करतो असे म्हणून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारचं वर्तन केलं. त्यानुसार आपण गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास हा सिनियर PI मोहिते समर्थ पोलीस स्टेशन हे करत आहे आणि गुन्ह्याचा तपास सध्या चालू आहे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.